हॅलो नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द स्वप्नील एसके. आणि आज मी परत पुन्हा एकदा तुम्हाला एक नवीन पल्वरायझर जे कलरफुल बॉडी मध्ये होतं ते मी तुम्हाला शो करणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरियंट, वेगवेगळे कलरचे, आणि हे इन्व्हेन्शन आहे मॅक्सवेल कंपनीचं दोस्तो. मित्रांनो, तर तुम्ही पुढे येऊन बघू शकता. या मशीनवर जर तुम्ही बघणार तर वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेशन तुम्हाला दिलेले आहेत. इंडिकेशन सोबत तुम्हाला एक साईडचा पण मी लुक दाखवण्याचा प्रयत्न करेल. साईडचा लुक बघून घ्या. साईडचा लुक बघा, आयएसओ आयएसआय सर्टिफिकेशन आहे. सगळ्या प्रकारचं तुम्हाला एकदम चारही साईडने मी दाखवण्याचा प्रयत्न करेल, कारण हे नवीन मॉडेल आहे. हे नवीन मॉडेल आपल्याकडे आलेलं आहे आणि याच्या प्रकारे तुम्ही बघू शकता. एकदम म्हणजे व्यवस्थित कम्फर्टेबल आणि मोठं बलाढ्य एकदम असं एकदम व्यवस्थित मॉडेल आहे हे वाला. तर याच्यामध्ये सांगायचं असं की तुम्ही सगळ्या प्रकारचं सगळे धान्य दळू शकता, हळद आणि खारी कोपरे दळू शकता, लाल मिरची वगैरे. याच्यामध्ये तेलकट वगैरे पदार्थ होणार नाही, ती चिपकून मशीन बंद पडू शकते मित्रांनो. तर पुढे येणार तर तुम्हाला मॅक्सवेलची बॅजिंग याच्यामध्ये दिसून जाईल. मॅक्सवेलच्या बॅजिंग सोबत इथे मॅक्सवेलचा लोगो दिसेल. इथे पण लोगो आहे, इथे आयएसओ सर्टिफिकेशन आहे. आणि वरती जर तुम्ही बघू शकता तर इथे व्होल्टेज आणि अँपियर मीटर हे डिजिटली तुम्हाला शो केलेलं आहे मित्रांनो. तसंच इथे जिसे आपलं एसएसटी म्हणजे स्टेनलेस स्टीलची मशीन असायची, जिला मॅन्युअलचा इंडिकेशन असायचं, अॅनॉलॉग बोलतात त्याला, तर ते धान्य कमी जास्त सोडण्यासाठी हे वेगवेगळे इंडिकेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. सोबतच तुम्हाला C16 MCB तुम्हाला दिलेला आहे ऑन ऑफ करण्यासाठी. एकदम हेवी प्रकारचा बॉडी आणि मटेरियल पूर्णपणे एकदम म्हणजे एकदम हेवी आहे, एकदम मजबूत मटेरियल आहे. वरती तुम्ही बघशाल तर इकडे तुम्हाला पूर्णपणे डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण माहिती दिली आहे, किती नंबरची जाळी कशासाठी वापरायची, काय वापरायचं, किती अँपियर लोड वगैरे सेट करायचा, हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये हे तुम्हाला दिलेलं आहे. सोबतच मशीनमध्ये पॅकिंग मटेरियल हे असतं, कॉटन बॅग असते, जशा प्रकारे तुम्हाला दाखवलंय तशा प्रकारे. आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आजपर्यंत दाखवत आलोय की आपल्या म्हणजे कोणकोणत्या ॲक्सेसरीज येतात, काय येतात, काय नाही. तर याच्यात असं काहीच डिफरन्स नाही आहे मित्रांनो. 4 HP याच्यावर लिहिलं आहे, म्हणजेच 3 HP ची मोटर असते, तिच्यापेक्षा थोडीशी मोठी मोटर असते, जम्बो मोटर असते, त्याला 4 HP मोटर बोलतात. आणि प्लस याच्यामध्ये जो चेंबर आहे, हा चेंबर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. चेंबर रेग्युलर असून थोडासा जो आपला रेग्युलर ज्या चाळण्या आहेत, म्हणजे 4 HP चा जो चेंबर आपण बोलतो, 8x600 जी जाळी याच्यामध्ये लागते, तर तो हा चेंबर याच्यामध्ये दिलेला आहे. सोबतच मशीन मध्ये 6 ते 7 प्रकारच्या वेगवेगळ्या जाळ्या येतात. 6 प्रकारच्या 6 जाळ्या तर येतात त्याच्यामध्ये. तर मी जाळ्या तुम्हाला खोलून दाखवतो, म्हणजे तुम्हाला बरोबर आयडिया येऊन जाईल की या जाळीचा उपयोग म्हणजे कशासाठी काय कसा केला जातो, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. या अशा जाळ्या असतात त्याच्यामध्ये. या जाळ्यांमध्ये प्रत्येक जाळीच्या मागे या प्रत्येक जाळीवर असा नंबर असतो, याच्यात तुम्ही बघू शकता. इकडे जे आहे हे बघू दाखवतो, इथे आहे हा एक नंबर आहे. याच्यामध्ये तुम्ही बघणार तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जाळ्या आहेत. तर या जाळ्या कशा लावायच्या ते मी तुम्हाला दाखवतो. या जाळ्या या चेंबर मध्ये तुम्हाला या अशा सरळ प्रकारे अशा लावून द्यायच्या. या सरळ प्रकारे लावल्यानंतर असं इकडे तुमचं ग्राइंडिंग चालू होणार आहे. मशीन एकदम कम्फर्टेबल आणि एकदम म्हणजे पॅकिंग मध्ये मशीनचं कुठेही म्हणजे आटा वगैरे जास्त उडणार नाही गावाचा वगैरे. MCB वगैरे सगळं हे वरतून असं आहे. तुम्ही धान्य टाकलं तर याच्यात तुम्ही ठेवू शकता. जाळ्यांसोबत जाळ्यांची सगळी माहिती वरती दिलेली आहे, आतमध्ये पण दिलेली आहे. मी तुम्हाला थोडंसं जाळ्या दाखवण्याचा प्रयत्न करेल. ही आहे 3 नंबरची जाळी, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ही आहे 4 नंबरची जाळी, या जाळीच्या पाठी नंबर असतो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 5 नंबर जाळी, 6 नंबर जाळी आणि ही आहे 7 नंबरची जाळी. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या तुम्हाला 6 प्रकारच्या 6 जाळ्या या मशीन मध्ये येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला बाकीचं म्हणजे दुसऱ्या काही जाळ्यांची गरज सुद्धा लागणार नाही. आणि इनकेस इन फ्युचर तुम्हाला कोणतंही मटेरियल लागलं तर ते आपल्याकडनं तुम्हाला स्पीड पोस्टद्वारे भेटून जाणार आहे मित्रांनो. मॅक्सवेलची मशीन, वरती डिजिटल मीटर, रेग्युलेटर, MCB तुम्हाला दिलाय, चेंबरचा इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलाय. चेंबर मध्ये तुम्ही बघू शकता तर 6x6 तुम्हाला हे चेंबर दिलेलं आहे. चेंबर मध्ये कटिंग ब्लेड एकदम हेवी आहे, स्टीलचं वापरलेलं आहे आणि जाळी वगैरे करण्यासाठी एकदम व्यवस्थित त्याच्यात दिलेलं आहे. सोबतच मी तुम्हाला दाखवू शकतो हा डब्बा आहे. याच्यात कमीत कमी मित्रांनो अंदाजे 8 किलो पर्यंत धान्य बसू शकतं, 8 ते 9 किलो पर्यंत धान्य. हा पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचा हेवी डब्बा आहे. डब्याच्या वरती रिंग असते आणि रिंगच्या वर लागणारी ही जी आहे ती कॉटन बॅग असते, ही या रिंगच्या वर लागली जाते मित्रांनो. सोबत तुम्हाला ब्रश येतो, या ब्रशने तुम्ही तुमच्या सगळ्या प्रकारच्या सगळ्या जाळ्या साफ करू शकता. तसेच याच्यामध्ये अँटी व्हायब्रेशन बूस्ट, अँटी व्हायब्रेशन नॉब बोलतो आपण. मशीन लावल्यानंतर मशीनला कधी काळी एका जागेवर स्थिर राहावे आणि करंटचा वगैरे काही धोका होऊ नये म्हणून आपण हे अँटी व्हायब्रेशन जे आहे ते कंपनी सोबत देते, मॅक्सवेल तुम्हाला सोबत देते. तसंच तुम्हाला मी आतमध्ये स्पेस जो आहे तो स्पेस दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर इकडे तुमचा डब्बा वगैरे राहतो, इकडे तुमचं कंटेनर स्टोरेज राहतं आणि हा जर तुम्ही डोअर लावू शकता इकडे, इकडून दाखवून हा डोअर लावल्यानंतर या साईडला तुमचं जे आहे ते म्हणजे लॉक होऊन जाणार आहे आणि तुमची मशीन पूर्णपणे रेडी होऊन जाणार आहे मित्रांनो. सोबतच तुम्हाला मागून मी दाखवण्याचा प्रयत्न करेल,
तर याच्यामध्ये मागे सुद्धा एमचा लोगो आहे, एमचा लोगो आहे आणि एमच्या लोगो मधून जर तुम्ही इथून जवळून बघितलं थोडंसं तर तुम्हाला इथे मोटर पण दिसू शकते मित्रांनो. मोटरची वर्षभर तुम्हाला गॅरंटी राहील, फक्त लो व्होल्टेजवर नाही चालवायची. सोबतच इकडे वायरचा कप्पा आहे, याला बोलतात वायर स्टोरेज कप्पा. तर हे मी तुम्हाला दाखवतो, एकदम हेवी मटेरियल, एकदम हेवी मशीन बनवली, MS बोलतात याला आणि नवीन इन्व्हेन्शन आहे. व्हिडिओ बनवला नव्हता कंपनीने, व्हिडिओ मशीन पाठवल्यानंतर व्हिडिओ रेडी झाले. तर हे मी तुम्हाला खोलून दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि हे जे आहे ही मागे या स्टोरमध्ये 15 एम्पियरची जी वायर आहे ही इकडे आहे अशी मित्रांनो. तर ही तुम्ही कोणत्याही 15 एम्पियरच्या बोर्डमध्ये लावून तुमच्या मशीनचं जे काही आहे ते प्रोडक्शन तुम्ही चालू करू शकता. एका तासाला बारीक ते बारीक 20 ते 25 किलोपर्यंत किंवा 28 ते 30 किलोपर्यंत 35 ते 40 किलोपर्यंत वेगवेगळ्या जाळ्या लावून तुम्ही या मशीनमध्ये ग्राइंडिंग करू शकता. मी सर्व बाजूने या मशीनचा सगळ्या साईडने मी तुम्हाला लूप जो आहे तो एक्सप्लेन केलेला आहे. पण इनकेस जर तुम्हाला काही डाऊट असेल तर खाली आपल्या कॉन्टॅक्ट नंबर दिले तिकडे तुम्ही कॉल करून मशीनचे फोटो व्हिडिओ मागू शकता. याच्यात अजून बाकी कोणतंच विशेष नाहीये. मशीनच्या म्हणजे त्या व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला ही मशीन चालू बंद करून दाखवेल, म्हणजे तुम्हाला याचा जो आवाज आहे तो आवाज कळेल. आणि आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये डिलिव्हरी करतो. ऑल ओव्हर इंडियामध्ये आमचं VRL ट्रान्सपोर्टने डिलिव्हरी जाते. वी आर डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर स्टेट विथ VRL ट्रान्सपोर्टेशन. आणि आम्हाला जर तुम्ही फोन केला किंवा व्हॉट्सअपवर हाय केलं तर तुम्हाला पूर्णपणे सगळी तुमच्या मशीनच्या बाबत जी डिटेल पाहिजे, या मशीनच्या बाबत डिटेल पाहिजे तर याचा व्हिडिओचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा, आम्हाला व्हॉट्सअपला टाका, तुम्हाला भेटून जाईल. अगर आपको ये मशीन का व्हिडिओ या ये मशीन का डेमोस्ट्रेशन या ये मशीन का फोटो चाहिए रहेगा तो आप हमें व्हाट्सअप पे हेलो भेजिए. हेलो भेजने के बाद आपको रिप्लाई में आपको पूछा जाएगा आपको क्या चाहिए. अगर आपने ये पूछा तो आपको इसका जो भी ये रिप्लाई आ जाएगा. हम लोग ऑल ओवर इंडिया में, ऑल ओवर स्टेट में, सभी जगह पे हम लोग डिलीवरी करते हैं. मशीन में 2 से 3 कलर अवेलेबल है पर ये वाला कलर मेरा रेड और येलो कलर फेवरेट है, इसलिए मैंने ये मशीन लिया है. और बहुत सारा मतलब बेहतरीन परफॉर्मेंस है, एक नंबर परफॉर्मेंस है, डरने का कोई बात नहीं है. और 1 साल का आपको इसमें वॉरंटी भी दिया गया है. तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मशीनरी घ्यायच्या असतील तर एकदा आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करा. ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही VRL ट्रान्सपोर्ट थ्रू डिलिव्हरी करतो. तुम्हाला जिकडे पाहिजे तिकडे गोडाऊन डिलिव्हरी भेटून जाईल. जास्तीत जास्त ट्रान्सपोर्टेशन चार्जेस 1000 रुपयेपर्यंत येतं. आणि महत्वाची गोष्ट अशी, महत्व मतलब जो मतलब इम्पॉर्टंट बात ऐसी है कि हम लोग अकाउंट पे फर्स्ट पेमेंट लेते हैं. पहला पेमेंट लेने के बाद ही हम लोग डिलीवरी भेजते हैं. पेमेंट होने के बाद 10 से 15 दिन के अंदर आपको 100% गारंटेड आपका मशीन मिल जाता है. दोस्तों अधिक जानकारी के लिए हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब करना ना भूलिए. और अगर आपको कुछ भी जानकारी चाहिए रहेगा तो स्वप्निल एसके को डायरेक्ट कॉल करके आप पूछ सकते हैं. धन्यवाद दोस्तों, जय हिंद जय महाराष्ट्र.